नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण इयत्ता तिसरी सेमी इंग्रजी मॅथमॅटिक्समधील वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास करत आहोत आणि यापूर्वीचे जे सर्व व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत ते सर्व व्हिडिओज आपल्याला या आय बटनावर क्लिक केल्यावर पाहायला मिळतील। आज आपण मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत आणि तो टॉपिक आहे मेजरमेंट। मेजरमेंट मीन्स मापन, तर अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे, त्यामुळे अधिकचा वेळ न दवडता आपण आपल्या या टॉपिकला सुरुवात करूया। टेक्स्टबुक पेज नंबर 35 मेजरमेंट। तर मित्रांनो, मेजरमेंट मीन्स मापन। बघा, आपण मेजरमेंट वेगवेगळ्या गोष्टींची करत असतो, बरोबर। आपण जेव्हा दुकानातून एखादी गोष्ट विकत घेतो तेव्हा त्याचं वेट केलं जातं, म्हणजे ती सुद्धा एक मेजरमेंट असते। किंवा आपण एखाद्या दुकानामध्ये जेव्हा आपल्याला एखादी रिबन हवी असते आणि आपण रिबन घेतो तेव्हा ती रिबन देखील आपल्याला मोजून दिली जाते, ते सुद्धा मेजरमेंट ऑफ त्या रिबनचं झालेलं असतं, बरोबर। त्याचबरोबर सपोज आपल्याला एखादं दूध पिशवी हवी असेल किंवा मिल्क हवं असेल, ऑइल हवं असेल, तर ते सुद्धा आपण मोजून घेतो, किंवा मोजलेले जे पॅकेट्स असतात ते पॅकेट्स त्या पद्धतीनं मेजर करून दिलेले असतात। त्याचबरोबर आपण मेजरमेंटमध्ये अजून आपण टाईम देखील मोजतो, बघा वेळ किती वाजले, हे सुद्धा मेजरमेंटचाच पार्ट आहे। त्याचबरोबर फ्रेंड्स, आपण रुपये पैसे देखील मोजत असतो, 10 रुपीज 20 रुपीज, याच्यापूर्वी आपण कॉइन्स आणि करन्सी नोट्स लेसन पाहिलेलं आहे, त्यामध्ये आपण बघितलेलं आहे, तर ती सुद्धा मेजरमेंटच आहे। म्हणजे मेजरमेंट ही अनेक प्रकारच्या गोष्टींची आपण करत असतो आणि आजच्या आपल्या लेसनमध्ये आपण त्यापैकी तीन घटक इथे अभ्यासणार आहोत। मेजरमेंट ऑफ लेंथ म्हणजे लांबी, लांबी एखाद्या वस्तूची लांबी मोजणे, मेजरमेंट ऑफ वेट किंवा मास म्हणजे वजन, एखाद्या वस्तूचं वजन मोजणे, आणि मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटी, त्यालाच आपण धारकता म्हणतो, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या भांड्यामध्ये किती पाणी मावतं, किती दूध मावतं, त्याला धारकता असं म्हणतात। तर या गोष्टींचे आपण मेजरमेंट या ठिकाणी करणार आहोत। तर जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे लेंथ। लेंथ म्हणजे लांबी, कोणत्याही गोष्टीची लांबी मोजणे, दॅट इज मेजरमेंट ऑफ लेंथ। ओके, तर इथे बघा, इथे आपल्याला नंदू आणि सोनू आहेत आपल्याकडे आणि त्यांना या टेबलची जी लेंथ आहे ती मोजायची आहे, टेबलची जी लांबी आहे ती मोजायची आहे आणि ते त्याच्यासाठी आपला स्पॅन यूज करायचे, स्पॅन, हँड स्पॅन, स्पॅन म्हणजे विथ, अशी ज्याला आपण विथ म्हणतो ना, दॅट इज हँड स्पॅन। ओके, स्पॅन्स असं म्हणतात त्याला, हा शब्द नवीन आहे, लक्षात घ्या, स्पॅन, SPAN, स्पॅन, स्पॅन मीन्स विथ। तर या ठिकाणी बघा, जेव्हा नंदू त्या टेबलची मेजरमेंट करतो किंवा मोजतो तेव्हा ते 11 स्पॅन्स बसलेले असते, इथं दिलेलं आहे बघा की त्याची जे विता आहे त्या 11 इथे झालेल्या आहेत, म्हणजे टोटल नंदूने जेव्हा काउंट केलं तेव्हा टेबलची जी लेंथ होती ती 11 स्पॅन्स होती, म्हणजे त्याला 11 वेळा असे स्पॅन करावे लागले तेव्हा ती टेबलची लेंथ संपली। त्याच्यानंतर सोनूने जेव्हा ते काउंट केलं, सोनूने काउंट केल्यानंतर तेच 12 स्पॅन्स झाले। बघा, नंदूने काउंट केले तर टेबलची लेंथ 11 स्पॅन्स मिळाली, 11 वेळा विता त्याला घालाव्या लागल्या नंदूला, आणि सोनूला 12 टाइम्स घालाव्या लागल्या, 12 वेळा तिला घालाव्या लागल्या। मग या ठिकाणी असा प्रश्न येतो की दोघांनी तर स्पॅनच यूज केले होते, हाताची विथ यूज केली होती, बरोबर, मग याच्यामध्ये असा डिफरन्स का आला असेल, नंदूच्या विता कमी लागल्या आहेत, सोनूच्या जास्त आहेत, हे असं का झालं असेल, थोडंसं गेस करा बघू, मग मी लगेच उत्तर सांगतो का झालं असेल असं, तर केला असेल गेस तुम्ही, तर हे अशामुळं झालं कारण प्रत्येकाच्या हाताची जी साईज असते ती कमी जास्त असते, बरोबर, सारखीच असेल असं नाही। इथे नंदूचा जो हात होता किंवा हँडची स्पॅन होती ती थोडीशी मोठी होती, स्लाइटली मोठी होती, त्यामुळे त्याचे थोडे कमी स्पॅन्स बसले, आणि सोनूचा जो हात होता तो छोटा असणार आहे त्यामुळे तिची जी विथ होती ती छोटीशी होती नंदूच्या कम्पेअर करता, आणि त्यामुळे तिला 12 स्पॅन्स लागलेले आहेत। तेच सपोज जर मी काउंट केलं तर बघा माझे एवढे एवढे असे स्पॅन्स बसतात, पण तुम्ही जर बघितलं तर तुमचे ते इथून ते एवढेच बसतील, पण माझे बघा एवढे बसतील, बरोबर, म्हणजे आपल्या प्रत्येकावरती डिपेंड असते की आपल्या हाताची स्पॅन लहान मोठी ही असू शकतं। तर अशा प्रकारे बघा, इथे दोघांनी स्पॅन्स वापरले पण प्रत्येकाचे वापरले, त्यामुळे इथं लेंथमध्ये फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता बघा नेक्स्ट काय झालेलं आहे, पुढे बघा, तर पुन्हा इथं काय झालं, ते दोघे टेबलची लेंथ मोजतायत, परंतु आता त्यांच्याकडे एक स्ट्रीप आहे, कागदाची एक स्ट्रीप आहे, बघा अशा पद्धतीने, बघा दोघांकडे एक स्ट्रीप आहे आणि दोघांनी ज्या स्ट्रिप्स वापरलेल्या आहेत त्या दोन्ही स्ट्रिप्स काय आहेत, समान आहेत, इक्वल आहेत, सेम आहेत, म्हणजे या दोन्ही स्ट्रिप्सची लेंथ जी आहे ती सेम आहे आणि दोघांनी जेव्हा लेंथ ऑफ टेबल कॅल्क्युलेट केली, काउंट केली, त्यावेळी त्या 9 ऑफ दीज स्ट्रिप्स किंवा 9 स्ट्रिप्स बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। बघा,
मगाशी जेव्हा स्पॅन्सने त्यांनी हाताच्या स्पॅनने मोजले होते तेव्हा ते वेगळे वेगळे आले होते दोघांचे, बरोबर, कारण त्यांच्या स्पॅन्समध्ये फरक होता. नंदूचा स्पॅन मोठा होता आणि सोलूचा छोटा होता. परंतु आता मात्र त्यांनी इथं एक साधन यूज केलेलं आहे, बरोबर, मोजण्यासाठी. ते साधन आहे एक स्ट्रीप, कागदाची एक स्ट्रीप यूज केलेली आहे, एक पट्टी यूज केलेली आहे. आणि त्या पट्टीच्या सहाय्याने जेव्हा त्यांनी काउंट केलं, मेजरमेंट केली, दॅट टाईम त्यांची जी लेंथ होती या टेबलची 9 स्ट्रिप्स आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा नंदूने काउंट केलं 9 स्ट्रिप्स आल्या, आणि जेव्हा सोनूने काउंट केलं तेव्हा सुद्धा 9 स्ट्रिप्सच आलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच काय, इथं दोघांनी एकाच प्रकारचं साधन वापरल्यामुळं दोघांचं जे कॅल्क्युलेशन आलेलं आहे ते सेम आलेलं आहे. म्हणजे इथेच बघा, इफ वी मेजर द लेंथ ऑफ समथिंग युजिंग सिमिलर मीन्स इट मेजर्स द सेम. मीन्स म्हणजे साधन, हे लक्षात घ्या, मीन्स साधन. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची लेंथ एकच सिमिलर किंवा एकच समान असलेलं साधन घेऊन मोजतो, त्यावेळी कितीही वेळा मोजली, कोणीही मोजली, तरी त्याची लेंथ ही सेमच येणार आहे. म्हणजे असे ज्या पद्धतीने या कागदाच्या स्ट्रिप्सने या टेबलची लेंथ ही 9 स्ट्रिप्स आलेली आहे, ही जर मी जरी काउंट केली तरी ती 9 स्ट्रिप्सच येणार आहे. तुम्ही काउंट केला तरीसुद्धा 9 स्ट्रिप्स येणार आहे. नंदूच्या फ्रेंड्सनी काउंट केली 9 स्ट्रिप्स येणार आहे. म्हणजेच कोणीही काउंट केली तरीसुद्धा त्याची लेंथ जी आहे ती 9 स्ट्रिप्सच येणार आहे, कारण आपण सर्वांनी सिमिलर मीन्स ऑफ मेजरमेंट यूज केलेला आहे. जे मोजण्याचं जे साधन आहे ते आपण सर्वांनी एकच यूज केलेलं आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या फ्रेंड्स, की जेव्हा मोजण्याचं साधन हे एकच असतं, समान असतं, त्यावेळी कितीही जणांनी आणि कोणीही येऊन ते काउंट केलं, मोजलं, कितीही वेळा मोजली ती लेंथ, तरीसुद्धा ती सेमच येणार असते. हा पॉईंट इथे आपण लक्षात घ्यायचा आहे. आता नेक्स्ट पार्ट बघूया. तर आता बघा, आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, आता जी ती स्ट्रिप्स जी होती, कागदाची जी पट्टी होती, त्याच स्ट्रिप्सवर इथे काय केलेले आहेत, इक्वल पार्ट्स केलेले पाहायला मिळतात. ही कागदाची पट्टी आहे जी मगाशी यूज केली होती, आणि त्याचे इक्वल पार्ट्स केलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. ती जी पट्टी होती त्या पट्टीचे 8 पार्ट्स केलेले आहेत. आणि त्यानंतर 8 पार्ट्स केल्यानंतर ही जी पेन्सिल आहे, या पेन्सिलची लेंथ इथे मेजर केलेली आहे बघा, त्या पट्टीचा यूज करून, त्या स्ट्रिपचा यूज करून. आणि जेव्हा ती मेजर केली तेव्हा किती पार्ट्सपर्यंत बसलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा, 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 पार्ट 5 पार्ट. म्हणजे या ज्या पेन्सिलची जी लेंथ आहे ती 5 पार्ट्स ऑफ द स्ट्रीप आहे. म्हणजे त्या पट्टीचे 5 इक्वल पार्ट इथपर्यंत त्या पेन्सिलची लेंथ असलेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने इथं आता काय केलेलं आहे, इथं थोडंसं वेगळा पार्ट घेतलेला आहे, इथं त्या पट्टीचे भाग केलेले आहेत आणि त्यानुसार इथं काय केलेले आहेत, लेंथ मेजर केलेली आहे. म्हणजे आता या पट्टीच्या सहाय्याने आपण कशाची ही लेंथ मेजर करू शकतो, मी पेन ठेवलं तर पेनची सुद्धा, समजा आता इथं आता माझं हे पेन ॲक्च्युली छोटं आहे, ही पेन्सिल इथे ॲक्च्युली पिक्चरमध्ये असल्यामुळे मोठी दाखवलेली आहे, पण समजा एखादं पेन एवढं असेल तर त्याची लेंथ किती, समजा इथपर्यंत पेन असेल असं, इथपर्यंत पेन आहे तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 स्ट्रिप्स येणार आहे, किंवा एखादं पूर्ण 8 स्ट्रिप्स असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने मगाशी काय होतं, आपण नुसती स्ट्रिप वापरली होती, परंतु या ठिकाणी त्या स्ट्रिपचे आपण पार्ट्स केलेले आहेत आणि त्या पार्ट्सचा यूज करून आपण इथं मेजरमेंट केलेली आहे. म्हणजे आता कोणतीही पेन्सिलीच्या आकाराची किंवा पेन्सिलच्या लांबी एवढी असलेली, त्याच्यापेक्षा जरा लहान मोठी असलेली कोणतीही वस्तू इथे आपण या स्ट्रिपच्या मदतीने काउंट करू शकतो किंवा त्याची जी लेंथ आहे ती मेजर करू शकतो. तर आता इथे बघा, ही जी स्ट्रीप आहे, ही स्ट्रीप आता ह्या छोट्या वस्तूंच्या लेंथ मेजरमेंट करण्यासाठी आपण वापरलेली आहे. परंतु जर शाळेच्या गेटमधले जर डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे अंतर आहे, ते जर या स्ट्रिपच्या सहाय्यानं मोजायचं असेल तर बघा, इथं आपली दोन फ्रेंड्स आहेत, नंदू आणि सोनू, ॲक्च्युली वेगळे आहेत ते, तर हे दोघे बघा आता त्या स्ट्रिपच्या सहाय्यानं हे जर आपल्याला मोजायचं झालं तर शक्य आहे का, शक्य आहे का बघा, पेन्सिलीच्या साधारण जराशी मोठी, म्हणजे या आकाराच्या पेक्षा जराशी मोठी ती स्ट्रीप होती. आणि या स्ट्रीपच्या सहाय्यानं आपण जर गेटचं एवढं मोठं जे अंतर आहे ते जर मोजायचं झालं तर शक्य आहे का, शक्य आहे, इट इज पॉसिबल, परंतु आपल्या काय होणार आहे त्याच्यासाठी खूप वेळ जाणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला काय करावं लागेल, अंतर मोठं आहे म्हणून एखादं मोठं साधन वापरावं लागणार आहे. म्हणून या मुलांनी काय केलं आहे बघा, ही स्ट्रिंग वापरलेली आहे, ही स्ट्रिंग आहे ती एवढी मोठी आहे, आणि या स्ट्रिंगचा वापर करून मुलांनी काय केलेलं आहे, इथे या गेटचं डिस्टन्स मोजलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, जर एखादी वस्तू छोटी असेल
छोटी असेल, एखादे अंतर छोटं असेल, लहान असेल, तर आपण जे साधन वापरणार ते लहान साधन वापरलं तरी चालतं मोजण्यासाठीचं लेंथ. ओके, आणि एखाद्या वस्तूची लांबी ही खूप जास्त आहे, अंतर खूप मोठं आहे, तर त्याच्यासाठी ते लहान साधन वापरावं लागेल का? नाही, तर त्यासाठी आपल्याला मोठं साधन वापरावं लागेल. आपल्याला वहीची लेंथ मोजायची असेल तर आपण छोटी जे या मगाशी जी स्ट्रीप दाखवली होती पार्ट करून तशा प्रकारचं साधन आपण यूज करू शकतो. परंतु जर आपल्याला मम्मीच्या साडीची लेंथ मोजायची असेल तर किती मोठी लांब असते साडी, बरोबर? मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी आपल्याला एखादं मोठंच साधन मोजण्यासाठी घ्यावं लागणार आहे, कारण छोट्या साधनाने काय होणार आहे, आपल्याला खूप वेळ जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टन्स मोजण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरावी लागतात. आता या ठिकाणी बघा, इथे दोन पिक्चर दिलेली आहेत, तर इथे बघा ही दोन साधनं दिलेली आहेत. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने ह्या साधनांचा वापर केला नसेल, पण ही पाहिलेली असतील, तुमच्या घरी असतील, किंवा जो कोणी कारपेंटर असतो, सुतारकाम करणारा असतो, किंवा अजून जे काही कारागीर असतात, टेलर वगैरे असतो, किंवा घरं बांधणारे वगैरे असतात, त्यांच्याकडे अशा प्रकारची साधनं तुम्हाला हमखास पाहायला मिळतात. तर ही ती साधनं आहेत जी लेंथ मोजण्यासाठी यूज केली जातात. हे तर मला वाटतं ज्यांच्या घरी शिलाई मशीन आहे त्यांच्या प्रत्येकाकडे हे साधन पाहायला मिळेल. मी सुद्धा इथे आणलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीचं, हे बघा अशा पद्धतीचं हे साधन असतं. हे साधन आपल्याला लेंथ मोजण्यासाठी वापरलं जातं, बरोबर? आणि हे साधन हे शक्यतो तुम्हाला कन्स्ट्रक्शन करणारे असतात किंवा जे कारपेंटर वगैरे असतात त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं. तर ही साधने जी आहेत ती मेजरमेंट ऑफ लेंथसाठी यूज केली जातात. फ्रेंड्स, तुम्ही कधी कापडाच्या दुकानामध्ये गेलाय का? कापडाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर बघा अशा पद्धतीनं जो दुकानदार असतो तो आपल्याला काय करतो, तो कापड मोजून देत असतो. आणि त्यांच्याकडे एक ना मेटलची स्केल असते, मेटल म्हणजे लोखंड, मेटलची एक स्केल असते, एक लोखंडी अशी पट्टी असते बघा. आणि जेव्हा आपण काही कापड विकत घेतो, शर्टचं पीस असेल, पॅन्टचं पीस असेल, किंवा अजून काही एखादं कापड असेल, तर तो काय करतो, असं मोजून देतो आणि तो कट मारून देतो, बरोबर ना? तर ही जी स्केल असते, ही जी स्केल आहे, यालाच मीटर स्केल असं म्हटलं जातं. याला मीटर स्केल म्हणतात, METRESCALE, मीटर स्केल. तर ही जी स्ट्रीप आहे ती, किंवा ही जी स्केल आहे, याला मीटर स्केल असं म्हणतात, आणि ही मेटलची असते. तर हे मीटर म्हणजे काय? तर मीटर इज अ स्टँडर्ड युनिट विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. लेंथची मेजरमेंट करण्यासाठी जे स्टँडर्ड युनिट यूज केलं जातं, वापरलं जातं, त्याला मीटर असं म्हटलं जातं. जेव्हा आपण पैशांची देवाणघेवाण करतो, नोट्स असतात त्या, ते आपण कसं रुपये पैसेमध्ये काउंट करतो, रुपीज पैसेमध्ये काउंट करतो, बरोबर ना? तशा पद्धतीनं एखाद्या वस्तूची लांबी मोजायची असेल, लेंथ मोजायची असेल, तर ती मोजण्यासाठी मीटर या युनिटचा वापर केला जातो, मीटर, बरोबर? मगापासून आपण वेगवेगळ्या स्पॅन्स बघितले, स्ट्रिप्स बघितल्या, त्याच्यानंतर एखादी एक स्ट्रिंग बघितली, बरोबर? पण प्रॉपर जे युनिट आहे ते मीटर असं आहे. आणि याची जी लेंथ असते, ही जी स्केल दिलेली आहे, ही 1 मीटर इतकी असते. किती असते? 1 मीटर. ही जी मेटल स्केल असते, याची जी लेंथ असते ती 1 मीटर इतकी असते. जेव्हा तुम्ही 2 मीटर कापड घेता, तेव्हा ते काका काय करतात, दुकानदार काका, एकदा घालतात, पुन्हा दोनदा, दुसऱ्यांदा घालतात, आणि मग ते कट करून 2 मीटर दिलेले असते. म्हणजे याची जी स्केल असते ती 1 मीटर, ही जी स्केल असते ती, याची लेंथ ही 1 मीटर इतकी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मग 1 मीटर म्हणजे नेमकं किती, 1 मीटर म्हणजे नेमकं किती? कारण बऱ्या आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे बघितलंही असेल, काहीने बघितलंही नसेल. आता काय करतात की आपण सर्वजण रेडीमेड कपडे वापरतो, म्हणजे शक्यतो तयार असलेले कपडे विकत घेतो, त्यामुळे दुकानातून कापड घेऊन ते शिवायला देणं हे थोडंसं आता क्वचितच पाहायला मिळतं. त्यामुळे अशा प्रकारच्या पट्ट्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा तुम्ही बघितल्या नसतील. मग 1 मीटर म्हणजे नेमकं काय असतं? आता माझ्याकडे मगाची जी स्केल, मीटर स्केल आहे बघा या ठिकाणी, तर ही जर बघितली आपण तर ही टोटल 1.5 मीटरची स्केल आहे. किती? 1.5, म्हणजे 1 मीटर आणि हाफ मीटर अशा पद्धतीनं. आणि मग 1 मीटर म्हणजे नेमकं किती असतं बघा, मी ते दाखवतो तुम्हाला. तर ओके, आता हे जे डिस्टन्स आहे, हे जे अंतर आहे, ही जी लेंथ आहे, थोडं मी दुमडलं आहे जादाचं पार, ही एवढी जी लेंथ आहे दॅट इज 1 मीटर. याला 1 मीटर स्केल असं म्हटलं जातं. एवढं जे डिस्टन्स असतं त्याला 1 मीटर असं म्हटलं जातं. मग ही 1 मीटर, हे जे मीटर आहे ते प्रॉपर स्टँडर्ड युनिट आहे जे मेजरमेंट ऑफ लेंथसाठी वापरलं जातं. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग मला पेन्सिल मोजायची असेल तर ह्याच्यात कसं मोजायचं, कारण पेन्सिल तर ह्याच्यापेक्षा लहान आहे, बरोबर ना? म्हणजे साहजिकच आहे, ह्याच्यापेक्षा जर एखादी वस्तू लहान असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, अजून काही पण असेल,
तर आपण याच्यामध्ये कसं मोजायचं, 1 मीटर तर म्हणू शकत नाही, जेव्हा एवढी डिस्टन्स असेल तेव्हाच आपण त्याला 1 मीटर असं म्हणणार आहे, बरोबर ना। मग याच्यासाठी देखील एक युनिट आहे। तर फ्रेंड्स आता ह्या मीटर स्केलवर जर आपण बघितलं 1 पासून 100 पर्यंत, इथे दिसतं का 100 तुम्हाला, 100 अशा पद्धतीनं, हे बघा इथे 100 आहे, तर 100 पर्यंत इथे पार्ट केलेले आहेत, म्हणजेच या 1 मीटरचे टोटल 100 पार्ट्स केलेले आहेत, याला 1 मीटर म्हणतात। पण या 1 मीटरचे बघा इथे बारीक बारीक 1 2 3 4 असं दिसत असेल तुम्हाला, बरोबर ना। तर टोटल 100 पार्ट्स केलेले आहेत, आणि हे जे छोटे छोटे पार्ट्स आहेत 1 2 3 4 100 पार्ट्स आहेत एकूण 1 मीटरमध्ये, त्या छोट्या छोट्या पार्ट्सना सेंटीमीटर असं म्हटलं जातं। सेंटीमीटर, CNTIMETRE, सेंटीमीटर स्पेलिंग लिहून घ्या, पाठांतर करा सेंटीमीटर। म्हणजेच 1 मीटरचे टोटल 100 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे 1 मीटरला, आणि त्या छोट्या छोट्या पार्ट्सना सेंटीमीटर्स असं म्हणतात। म्हणजेच 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर। लक्षात आलं का तुमच्या, ही 1 मीटरची स्केल आहे, या 1 मीटरचे 100 पार्ट्स आहेत, बघा इथं दिसत असेल तुम्हाला या माझ्या बोटाजवळ 100 पार्ट्स केलेले आहेत, आणि या छोट्या छोट्या 100 पार्ट्सना सेंटीमीटर म्हणतात। म्हणजेच 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर। हा पहिला आपला फॉर्म्युला आहे, इथे दिलेला आहे बघा, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स। हे इथं अतिशय महत्त्वाचं आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर। मग 2 मीटर असेल तर, 2 मीटर असेल तर 200 सेंटीमीटर्स, 3 मीटर असेल तर 300 सेंटीमीटर्स, बरोबर ना। लक्षात आलं का सेंटीमीटर्स, तर त्या छोट्या पार्ट्सना आपण सेंटीमीटर्स असं म्हणू शकतो, म्हणायचंच आहे, ॲक्च्युली म्हणू शकतो नाही, आपण म्हणायचंच आहे। आता मी तुम्हाला ना एक स्केल दाखवतो, आपण जी रेग्युलर यूज करतो आपल्या कंपास बॉक्समध्ये असते किंवा आपल्याकडे एवढी मोठी असते, बघा इथे आहे, दाखवतो मी तुम्हाला। या ठिकाणी बघा, या इथं दिसते का तुम्हाला, ठीक आहे। तर इथे बघा ही स्केल आहे, आणि टोटल 10 पर्यंत इथे नंबर्स आपल्याला पाहायला मिळतात, आणि अशी पट्टी जी असते, स्केल जी असते, ती तुमच्याकडे तुमच्या कंपास बॉक्समध्ये पण पाहायला मिळते, किंवा त्याच्यापेक्षा जरा मोठी सुद्धा असते, जिच्यामध्ये 30 पर्यंत नंबर्स असतात, आणि इथे इथे 10 आहेत, पण ॲक्च्युली ती तुमच्याकडे जी असते त्याच्यावर 15 पर्यंत नंबर्स असतात। तर हे जे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत, हे छोटे छोटे पार्ट्स केलेले आहेत 100 सेंटीमीटरची जी आपली मीटर स्केल असते त्याचे छोटे छोटे पार्ट्स केलेले आहेत, आणि त्याच्यातला जो 1 to 10 आहे तो इथं दिलेला आहे बघा, इथं हा एवढाच, हे बघा 1 मीटर 1 to 10 पर्यंतचा हा एवढा पार्ट इथं आपल्या माहितीसाठी दिलेला आहे। आणि याच्यामध्ये बघा हे जे पार्ट्स केलेत, हे 1 2 3 4 5 6 7, तर हे जे आहेत त्याला सेंटीमीटर्स असं म्हटलं जातं। इथं CM सुद्धा लिहिलेलं आहे, बघा CM हा शॉर्ट फॉर्म आहे सेंटीमीटरचा, सेंटीमीटर, सेंटी मीन्स सी, मीटर मीन्स एम, सेंटीमीटर। तर असे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 5 6 असे जेव्हा 100 सेंटीमीटर्स होतात तेव्हा ते 1 मीटर काय होतं, कम्प्लीट होतं। त्यामुळे आपण ही गोष्टी तर लक्षात घ्यायची आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर। आता आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊया, ओके, हे बघा इथे पण आपल्याला मीटर स्केल दिलेली आहे, बघा 1 to 15 सेंटीमीटर्स असलेली मीटर स्केल जी आपल्याकडे आपल्या कंपास बॉक्समध्ये असते ती इथं स्केल दिलेली आहे, बघा 1 पासून 15 पर्यंत सेंटीमीटर्स आहेत ॲक्च्युली, ओके। त्यानंतर इथं जाऊया नेक्स्ट पार्ट, मीटर अँड सेंटीमीटर। तर या ठिकाणी बघा 1 to 100चीच दिलेली आहे स्केल, आणि आपल्याला इथं कट केलेलं पाहायला मिळतं, बरोबर, म्हणजे अशी टोटल ही 100 पर्यंत असते सेंटीमीटर, आणि 100 सेंटीमीटर्स म्हणजेच 1 मीटर, ही गोष्टी तर आपण लक्षात घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रेंड्स इथं या स्केलच्या मदतीने किंवा मोठ्या स्केलच्या मदतीने आपण डिस्टन्स लेंथ मोजू शकतो। आपण आता एक्सरसाइज बघूया। तर इथे बघा, इन द टेबल राईट वेदर यू विल मेजर द फॉलोइंग लेंथ डिस्टन्सेस इन सेंटीमीटर्स ऑर मीटर्स। तर ही जी लेंथ्स आहेत इथं दिलेल्या आहेत डिस्टन्सेस, ती आपण सेंटीमीटरमध्ये मोजायची की मीटरमध्ये मोजायची ते इथं लिहायचं आहे। म्हणजे ह्या ज्या पेनची लेंथ आहे ती मला सेंटीमीटरमध्ये मोजावं लागेल की मीटरमध्ये, तर हे छोटा आहे त्यामुळे हे मला सेंटीमीटर्समध्येच मोजावं लागेल। सेंटीमीटर म्हणजे साधारण एवढा हात होतो, इथून आपल्या ह्या खांद्यापासून तर इथपर्यंत अंदाजे पकडायचं झालं तर एवढं होतं। याच्यापेक्षा जे जे लहान असेल ते तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मोजावं लागेल, आणि जे मोठं असेल ते तुम्हाला मीटरमध्ये मोजावं लागेल, 1 मीटर, मग त्याच्यानंतर 2 3 4 अशा पद्धतीने। तर इथं बघा, लेंथ ऑफ अ पेन्सिल साजेकच आहे सेंटीमीटरमध्ये मोजावं लागेल, लेंथ ऑफ युअर नोटबुक एवढं असतं साधारण सेंटीमीटरमध्येच मोजायचं आहे, डिस्टन्स बिटवीन टू बिल्डिंग, दोन बिल्डिंगच्या मधलं डिस्टन्स ते आपल्याला या छोट्या स्केलच्या मदतीने मोजता येईल का, येईल, पण त्याच्यासाठी खूप वेळ लागेल, म्हणून आपल्याला त्याच्यासाठी मीटर स्केल वापरावं लागेल, म्हणजे आपल्याला मीटरमध्ये मोजावं लागेल। लेंथ ऑफ अ मोबाईल फोन छोटा असतो सो सेंटीमीटर,
विड्थ ऑफ रोड, विड्थ म्हणजे रुंदी, रस्त्याची रुंदी या बाजूकडून या बाजूकडून ती सुद्धा मोठीच असते, सो मीटर. डिस्टन्स बिटवीन टू पोल्स, टू पोल्स असतात, इलेक्ट्रिकचे पोल्स असतील किंवा तुमच्या दारात पोल्स असतील, घराचे पोल्स असतील, तर ते सुद्धा डिस्टन्स थोडंसं जास्त असतं. सो वी हॅव टू मेजर इट इन इन मीटर्स, मीटर्समध्येच आपल्याला मेजर करावं लागेल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा, मेजर द फॉलोइंग डिस्टन्सेस इन स्टँडर्ड युनिट्स, गेट युअर फ्रेंड्स टू डू सो टू, कम्पेअर युअर ऑब्झर्वेशन्स अँड मेजर अगेन इफ देर इज अ डिफरन्स. तर इथं जी काही डिस्टन्सेस दिलेली आहेत ती तुम्ही आणि तुमच्या फ्रेंड्सनं मोजायची आहेत. तुम्ही तुमची मोजून सेपरेट लिहायचे, फ्रेंड्सनं स्वतःची मोजून सेपरेट लिहायचे, आणि त्याच्यानंतर दोघांच्यामधलं कम्पेअर करायचं आहे. ऑब्झर्वेशन्स जी दोघांचे आहेत ते कम्पेअर करायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये जर काही डिफरन्स असेल तर आपण पुन्हा मोजायचे आहेत. पण फ्रेंड्स मला सांगा, डिफरन्स आढळेल का? जर तुम्ही एकच साधन वापरलं, एकच मीन्स ऑफ मेजरमेंट एकच वापरलात सेम, तर तुमच्यामध्ये काही फरक येणार नाही. तर ह्या एक्सरसाइज आहे, तो जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण करायची आहे. बघा, लेंथ ऑफ द स्कूल कंपाउंड वॉल, कंपाउंड वॉलची लेंथ आता तर आपण मोजू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या घराची वॉल जीची जी लेंथ आहे ती इथं मोजू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ती मीटर स्केल असायला हवी, नसेल तर हट्ट धरू नका, नाही केलं तरी चालेल, जेवढं पॉसिबल आहे तेवढंच आपण सध्या तरी करायचं आहे. लेंथ ऑफ अ बुक, आपल्याकडे जी स्केल असते छोटीशी स्केल, त्याच्या मदतीने आपण लेंथ ऑफ अ बुक काउंट करू शकतो. त्यामुळे हे देखील तुम्ही करू शकता. इथे तुम्ही करा, तुमच्या फ्रेंडला करायला हवा किंवा तुमच्या घरातील दादा ताई पप्पा मम्मीना करायला हवा, दोघांच्यामध्ये फरक येतो का बघा, किंवा सेमच येतं का बघा. सेम आलं तर ओकेच आहे, फरक आला तर दोघांपैकी कोणीतरी चुकलेलं असणार आहे, पण मग पुन्हा आपण करू शकतो. लेंथ ऑफ अ टेबल हे करू शकतो आपण. लेंथ ऑफ अ न्यूजपेपर येत असेल तुमच्या घरी तर हे देखील तुम्ही कंप्लीट करू शकता. लेंथ ऑफ द व्हरांडा, व्हरांडा तर आपल्या स्कूलमध्ये असतो किंवा तुमच्या घरासमोर जर असेल व्हरांडा अशा पद्धतीने केलेला तर तुम्ही देखील ते काउंट करू शकता. हाईट ऑफ अ टेबल, टेबल अबव द फ्लोअर म्हणजे जमिनी, फ्लोअर म्हणजे जमीन, जमिनीपासून टेबलची उंची. हाईट ऑफ द टेबल अबव द फ्लोअर, जमिनीच्या वरती टेबलची किती उंची आहे ती देखील तुम्ही ते काउंट करू शकता. तर तुम्हाला जे जे शक्य आहे ते तुम्ही ते ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी फाइंड आउट द लेंथ ऑफ द फॉलोइंग, याच्या लेंथ तुम्ही मोजायचे आहेत. अ साडी, साडी एक घ्यायची त्याची लेंथ मोजायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ती मोठी मीटर स्केल असायला हवी. त्यानंतर अ दुपट्टा, दुपट्टा जो मुलींचा असतो त्याची देखील मोजायची आहे. क्लॉथ रिक्वायर टू मेक फादर्स शर्ट, पप्पांचं शर्ट बनवण्यासाठी जे कापड लागतं त्याची किती लेंथ असते ती सुद्धा तुम्ही फाइंड आउट करायची आहे. अ टॉवेल, टॉवेलची लेंथ फाइंड आउट करायची आहे. आणि हँकरचीफ, जो हात रुमाल असतो त्याची देखील लेंथ फाइंड आउट करायची आहे. याच्यासाठी तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. आता नेक्स्ट बघा, इथे लास्ट ॲक्टिव्हिटी आहे, मेक अन एस्टिमेट ऑफ द मेजर्स ऑफ द फॉलोइंग थिंग्स, देन चेक युअर एस्टिमेट अगेन्स्ट अँड ॲक्च्युअल मेजरमेंट. बघा, तर इथं काय म्हटलेलं आहे बघा, लेन्थ ऑफ अ लेडी फिंगर, लेडी फिंगर मीन्स भेंडी. तर साधारण भेंडीची लेंथ अंदाजे किती असेल, अंदाजे अप्रॉक्झिमेटली तुम्ही मोजायचे आहे 10 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर, तशा पद्धतीने तुम्ही एस्टिमेट करून लिहायचं आहे की 10 सेंटीमीटर असेल. आणि त्यानंतर प्रत्यक्षात तुम्ही काय करायचं आहे, युझिंग टेप ऑर स्केल, जी टेप असते किंवा स्केल असते ती यूज करून प्रत्यक्ष मोजायचं आहे आणि त्याचं अंतर इथं लिहायचं आहे. आणि मग दोन्ही कम्पेअर करायचं, मी आपण अंदाजे किती काढलं होतं आणि ॲक्च्युअलमध्ये किती आलेलं आहे ते. त्याच्यानंतर इथं नेक्स्ट आहे बघा, लेंथ ऑफ अ क्लस्टर बीन पॉड, म्हणजे ज्याला आपण गवार म्हणतो बघा, गवार किंवा बावची देखील म्हणतात, तर त्याची देखील आपण पहिल्यांदा एस्टिमेट करायचं आहे की 6 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर 8 9 10 काय तुमच्या अंदाजाने, आणि मग ॲक्च्युअल त्याची लेंथ मोजायची आहे. त्याच्यानंतर आहे बघा, हाईट ऑफ अ जवार प्लांट, जवार प्लांट जर तुमच्याकडे असेल, जवा ज्वारीचं प्लांट रोपटं, तर त्याची देखील अंदाजे काढायचे आहे, लेंथ किती असेल, हाईट किती असेल ॲक्च्युली, आणि मग आपण तिथे तुम्ही प्रॉपर ॲक्च्युअली मोजून किती आहे ते लिहायचे आहे. द गर्थ ऑफ अ बनियान ट्री ट्रंक, गर्थ मीन्स घेर, असा जो घेर असतो झाडाचा, दॅट इज गर्थ. बनियान ट्री ट्रंक, बनियान मीन्स वडवडाच्या झाडाचा जो घेर असतो तो देखील तुम्ही ॲक्च्युअली किती असेल आधी अंदाजाने काढायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मोजायचं आहे. आणि त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू ट्रीज इन युअर स्कूल, तुमच्या स्कूलमध्ये आता तर आपण स्कूल्स बंद आहेत, परंतु तुमच्या घराजवळ जर दोन ट्रीज असतील तर तुम्ही त्याच्यातलं डिस्टन्स अंदाजे आधी एस्टिमेट करायचं आहे आणि मग तुम्ही काय करताय, ॲक्च्युअल डिस्टन्स मोजायचं आहे. तर हे आपण इथे घरच्या घरी करू शकतो, फक्त ट्रीज जे आहे, जे दोन्ही आहेत वडाच्या झाडाचं असेल किंवा हे दोन ट्रीज असतील, त्यासाठी तुम्ही तुमच्या मोठ्या ज्या व्यक्ती असतील घरातील त्यांची मदत घ्या. खूप लांब झाड असतील तर अडचणीत जाऊ नका, घरासमोर अगदी जवळ बागेत असतील अगदी समोर, तर आपण तिथे आपल्या दादा ताईच्या मदतीने करायचं आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही
लेंथ जी आहे ती अंदाजे काढायची आहे, एस्टिमेट करायची आहे, त्याच्यानंतर ऍक्च्युअल लेंथ इथं काढून दोन्हींचं कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तुम्हाला तुमचं जे आहे ते प्रॉपरली बरोबर आलेलं आहे की नाही ते आपण इथे अंदाज करू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मेजरमेंट ऑफ लेंथ हा घटक किती पाहिलेला आहे. लेंथ मोजण्यासाठी मीटर हे स्टँडर्ड युनिट यूज केलं जातं आणि 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. तर या घटकावर हे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण आपल्या पप्पा मम्मींच्या सहाय्याने मोठ्यांच्या मदतीने कम्प्लीट करायचे आहेत आणि त्याचबरोबर याचा सराव देखील करायचा आहे. चला तर भेटूया आता नेक्स्ट टॉपिकमध्ये, ज्याच्यामध्ये आपण मेजरमेंट ऑफ वेट मास म्हणजे ज्याला वजन किंवा वस्तुमान म्हणतात त्याच्याविषयीची माहिती घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.